हॅलो रिवे जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या सांगितलंच होतं की काल जी फार्मास्युफरची रिएक्झाम झालेली आहे तर त्याची आपण आज प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये बघणार आहे आज की कीसुद्धा जी आहे ती पब्लिश झालेली आहे त्यामुळे जास्त डिटेलमध्ये न जाता फक्त प्रश्नाची उत्तरं मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे मी काढलेली प्रश्नाची उत्तरं आणि जी फर्स्ट आन्सर की आहे जे की कालच मला वाटतं आज का पब्लिश झालेली आहे तर त्यानुसार जे ॲन्सर दिलेले आहेत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्याचसोबत कुठला प्रश्न चुकीचा त्याचा अॅन्सर दिलेला आहे आणि करेक्ट ॲन्सर काय होऊ शकतं कुठले प्रश्न डाउटफुल आहेत आणि कुठल्या प्रश्नाचं जे ॲन्सर आहे ते चेंज होऊ शकतं या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चाळीस प्रश्न होते काल एक्झाम झाली होती फार्मसी ऑफिसरची रिएक्झाम होती आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला डोमेनचे प्रश्न चाळीस बघायला भेटतील तर स्टार्ट करूयात पहिला प्रश्न आहे बघा फार्मॅकोलजीचा द ट्रान्सपोर्ट ऑफ द ड्रग अक्रॉस द मेम्ब्रेन फ्रॉम द हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज जनरल फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे मागच्या वेळेस अशाच प्रकारचा प्रश्न पडला होता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टवरती तर हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल तर पॅस्यू डिफ्युजन असतं आणि लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये असतं तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी पॅस्यू डिफ्युजन कुठल्याही फार्मकॉलॉजीच्या पुस्तकात जर तुम्ही चेक केलं तर जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये तुम्हाला हा प्रश्न किंवा याचं उत्तर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे फार्मास्युटिक्सचा द लॅटिन वर्ड ॲड लिबिडस मीन्स लॅटिन टर्मवरती प्रश्न आहे मागच्या वेळेसुद्धा लॅटिन टर्मवरती प्रश्न विचारला गेला होता तर याचा करेक्ट ॲन्सर बघा ॲज मच ॲज ऑर ऑफ्टन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर तुम्ही रिव्ह्यू ऑफ फार्मसीचं पुस्तक चेक केलं तर त्याच्यामध्ये जा भेटून जाईल मागच्या वेट्यू मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि त्या पुस्तकाचा रिव्ह्यूसुद्धा यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही लॅटिन टर्म्स जे आहे ते सापडून जाईल त्याचबरोबर आर एम महतामध्ये मी पुस्तक चेक केलं आर एम मेहताचं त्याच्यामध्ये मला ही लॅटिन टर्म सापडली नाही तर तुम्हाला ही लॅटिन टर्म्स जर चेक करायची असेल तर रिव्ह ऑफ फार्मसीमध्ये तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे इन विच ऑफ द फॉलोइंग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बायोलज हंड्रेड पर्सेंट सेम फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे जनरल फार्मॅकोलॉजीच्या सेक्शनमध्ये हा प्रश्न येतो आणि सगळ्याला याचं उत्तर जे आहे ते माहीत असेल सोपा आहे प्रश्न इंट्राव्हिन्स याचं करेक्ट अँसर आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न द अँटी लेप्रोटिक ड्रग क्लोफेझामाईन कॉजेस के डी त्रिपाठीचं जर तुम्ही पुस्तक चेक केलं तर तुम्हाला पेज नंबर आठशे बत्तीस किंवा आठशे तेहतीस या दोन पेजवरती या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बघायला भेटेल इथं करेक्ट ॲन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी दॅट इज फोटो सेन्सिटिव्हिटी फोटो सेन्सिटिव्हिटी हा क्लोफेझामेनचा आठवडक जे आहे ते इफेक्ट आहे तुम्हाला हे सेम आता सांगितल्याप्रमाणे किडी त्रिफटीमध्ये याचं उत्तर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर बघा पाच नंबरचा प्रश्न द फॉलोइंग मिक्सचर इज अ होमोजिनियस तर याचं करेक्ट आन्सर आहे मिथेनॉल आणि वॉटर फिजिकल फार्मसीचा हा प्रश्न आहे मिक्सरचे दोन टाईप असतात होमोजिनस आणि हायड्रोजिनस होमोजिनस म्हणजे सेम कंडिशन असते म्हणजे एक्झाम्पल जर आपण घेतलं तर वॉटर आणि साल्ट हे एकमेकामध्ये जे आहे ते डिझॉल्बल आहे त्याचप्रकारे इथं जे बी नंबरचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला मिथेनॉल आणि वॉटर हे जर तुम्ही चेक केलं तर हे सुद्धा एकमेकामध्ये जे आहे ते डिझॉल्व्ह होतात त्याच्यामुळे इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मिथेनॉल अँड वॉटर त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न कन्सिडर द फॉलोईंग एलिमेंट कोबाल्ट फॉस्फोरस अँड झिंक उच्चवतो फॉलोइंग इलिमेंट आर रिक्वायर्ड फॉर द मेंटेनिंग द हेल्दी ह्युमन बॉडी हेल्दी ह्युमन बॉडी मेंटेन करण्यासाठी ओवरऑल जे सबस्टन्स uh, दिले त्यापैकी कुठला करेक्ट आहे असं उच्च विचारलेला आहे कोबाल्ट फॉस्फरस अँड जिंक तर दोन्हीसुद्धा आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामुळे ते करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर डी वन टू ॲट थ्री दॅट इज द कोबाल्ट फॉस्फरस अँड जिंक त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा व्हिटॅमिन सीज व्हिटॅमिन सीचं जे आहे ते नाव विचारलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे ऑस्क्रोबिक ॲसिड हे ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न द ह्युमन बॉडी डज नॉट प्रोड्यूस ह्युमन बॉडी खालीपैकी कुठला सबस्टन्स प्रोड्यूस करत नाही मिनरल प्रोटीन हेन्झाईम अँड हार्मोन तर इथं करेक्ट आन्सर आहे बघा मिनरल मिनरल आणि व्हिटॅमिन्स हे इसेन्शियल सबस्टन्स आहेत इसेन्शियल घटक आहेत पण ते बॉडीमध्ये जे आहेत ते प्रोड्यूस केले जात नाही ते आपण एक्स्टर्नली घेतो तर लक्षात ठेवा मिनरल त्यासोबत व्हिटॅमिन सुद्धा याचं करेक्ट अॅन्सर होतो एक करेक्ट ऍन्सर आहे बघा मिनरल आणि व्हिटॅमिन सुद्धा जे आहे ते बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही ते आपल्याला एक्स्टर्नली घ्यावे लागतात त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न विच इज नोन ॲज द कार्बोलिक ॲसिड फिनॉलचं दुसरं नाव आहे बघा कार्बोलिक ऍसिड फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल आणि जनरली जरी तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला याचं जे अन्सर आहे ते भेटून जाईल फिनॉलचं दुसरं नाव आहे कार्बोलिक ॲसिड त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न विचारतो फॉलोइंग वम रिचेस इन टू इंटेस्टाईन ऑफ द ह्युमन बॉडी बाय इटिंग द व्हिफ खाल्यानंतर खालीपैकी कुठला जो वम आहे तो बॉडीमध्ये जातो तर याचा जा आन्सर हे बघा ए टेप वम हो। तर जर तुम्ही हा प्रश्न गुगल केला तर तुम्हाला डायरेक्ट डब्ल्यू एच ईची वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला याचं करेक्ट आन्सर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न सबलिंगल रूट इज यूज फॉर सेम फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे जनरल फार्मेकोलॉजीचा प्रश्न आहे आणि याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन नंबर सी बाय पासिंग द फर्स्ट पास मॅटाबिजन ऑफ द ड्रग एडी त्रिपाठि जर तुम्ही पेज नंबर बारावरती गेला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते भेटून जाईल सोपा प्रश्न आहे रूट ऑफ वरती जनरल फार्मॅकोलजीचा हा प्रश्न डिपेंड आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न अगोनिस्ट इज अ ड्रग दॅट हॅज सेम डेफिनेशन जनरल फार्मॅकोलजीमधली <सँगरिवल> डेफिनेशन आहे आणि करेक्ट ॲन्सर आहे बहुत ॲफिनिटी अँड इंट्रेस ॲक्टिव्हिजी अगोनिस्टमध्ये ॲफिनिटी आणि इंट्रेस ॲक्टिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी असतात त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न इरगोटामाइन इज यूज इन अ मायग्रेन बिकॉज इट कॉजेस तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा फॅसो कॉन्स्ट्रिक्शन के डी त्रिपटेचं जो मी बुक चेक केलं आणि पेज नंबर जर तुम्ही एकशे एक्क्याण्णववरती गेलात तर तुम्हाला याचं जे ॲन्सर आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न अॅम्ब्लोडिपिन लोअर द ब्लड प्रेशर बाय आणि याचं करेक्ट आन्सर आहे इनिबिशन ऑफ द कॅल्शियम इनफ्ल तुम्ही क्लासिफिकेशन चेक केलं मग ते के डी असू दे किंवा असू सुध्या माझ्याकडे सध्या सीटचं पुस्तक असल्यामुळे तुम्हाला मी इथं विकास सीटचा रेफरन्स दिलेला आहे तर क्लासिफिकेशन जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला अँब्लोडिपिन हा सापडून जाईल कॅल्शियम चॅनल बॉकर आहे त्याच्यामुळे इथं इनिबिशन ऑफ कॅल्शियम इन्फ्लक्स हे अन्सर करेक्ट आहे विकासच्या जर तुम्ही सदस पेजवरती गेलं तर तुम्हाला याचा आंसर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न सोपा आहे पेलिसिनिल वाज डिस्कोर्ड बाय अलेक्झांडर फ्लेमिंग ग्रे बेबी सिंड्रोम इज असोसिएटेड विथ सोपा प्रश्न आहे क्लोरमफिनिकॉल आणि बऱ्याचदा मागच्या इयर क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे क्लोरमफिनिकॉल ग्रे बेबी सिंड्रोम ॲडव्हर रिॲक्शन आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न ओटोटॉक्सिसिटी इज अ इम्पॉर्टंट साईड इफेक्ट ऑफ तर याचा करेक्ट ॲन्सर बघा स्टिप्टोमायसिन के डी पाठीचं पुस्तक चेक केलं आणि पेज नंबरवर तुम्ही सातश्या अठ्ठ्याण्णववरती गेलात तर तुम्हाला याचं करेक्ट आन्सर जे आहे ते स्टिप्टोमायसिन भेटून जाईल त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न एंटरी कोटेड टॅबलेट आर यूज टू फार्मास्युटिकचा प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेच प्रश्न फार्मास्युटिकवरती विचारले गेले होते ॲज कम्पेअर्ड टू जी मागची प्रश्नपत्रिका झाली त्याच्यापेक्षा या प्रश्नपत्रिकेमध्ये कॉलॉजीच्या असू द्या किंवा फार्मास्युटिकच्या असू द्या जे प्रश्न आहेत ते मेजर कॅटेगरीमध्ये बऱ्याच जे आहेत ते विचारले गेलेले आहेत अठरा नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत आपण आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अभो इंटरिकोटेडचा यूज जे आहे ते अवॉइड द गॅस डिग्रिटेशनमध्ये होतो त्याच्यानंतर अवॉइड द दे डिग्रिडेशन इन स्टमक त्याच्यासाठी सुद्धा आपण इंट्रिकोटेड टॅबलेट घेतो त्याच्यानंतर टू गेट द डिझाईड इफेक्ट इन अ स्मॉल इंटेस्टाईन इंटरिकोटेड टॅब्लेट जे आहे ते फक्त स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन डिझॉल्व्ह होते त्याच्यामुळे याचा करेक्ट ॲन्सर आहे ऑल ऑफ द अभो जर पेज नंबर तुम्ही दोनशे पंचाववरती गेलात आर एम पार्ट वन या पुस्तकामध्ये तर तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न वूच ऑन ऑफ दिस इज इअर पोटेशियम स्पॅरिंग डायरोटिक क्लासिफिकेशनवरती प्रश्न डिपेंड आहे पोटेशियम स्पॅरिंग डायरोटिकचा जा एक्झाम्पल विचारलेला आहे कुठल्याही क्लासिफिकेशनच्या पुस्तकात तुम्ही चेक केलं तर तुम्हाला याचा ॲन्सर भेटून जाईल तिथं ट्रायमेट्रीन हे आन्सर बरोबर आहे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न थॅलेोडोमाइड ट्रॅजेडी इज रिलेटेड टू सोपा प्रश्न आहे जनरल फार्मॅकोलॉजीचा थेरॅटोजिनिसिटी याचं करेक्ट ॲन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न एकवीस नंबरचा ॲम्प्युल इज युजली मेडअप ऑफ सुटिक्सचा प्रश्न आहे आर एम मेहताच्या पार्ट वनमध्ये तुम्ही गेलात तर पेज नंबर शहाऐंशीवरती तुम्हाला याचं आन्सर भेटून जाईल न्यूट्रल ग्लास जे आहे ते याचं कम्पोजिशन आहे ॲम्प्युलचं करेक्ट आन्सर ए आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न फिल्म कोटेड टॅबलेट इज कोटेड विथ सेम फार्मास्युटिकचा प्रश्न आहे आर ए मेहताचं पार्ट वन पुस्तक आणि पेज नंबर दोनशे पंचावन्नवरती तुम्ही गेलं तर तुम्हाला याचं करेक्ट ऍन्सर भेटून जाईल हायड्रोजी प्रोफिल मिथिल सिल्लोज बी नंबरचं जे ऑप्शन आहे ते इथे करेक्ट आहे त्याच्यानंतर ते तेवीस नंबरचा प्रश्न पिकिंग इज सेम टॅब्लेट या सुटिक्सच्या टॉपिकवरती प्रश्न आहे आणि इथं करेक्ट आन्सर बघा रिमूव्हल ऑफ द मटेरियल फ्रॉम द सरफेस ऑफ द टॅबलेट इथं पंचचा उल्लेख केलेला नाही प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे पण अपर सरफेस जर टॅबलेटचा जात असेल जा पंचला चिटकून तर त्याला आपण पिकिंग म्हणतो आणि जर फार्मास्युटिक्स पार्ट वन आर एम ए त्याच्या पुस्तकात तुम्ही गेला तर दोनशे सहासष्ट पेजवरती तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न ह्युमॅक्टेंट इज ह्युमेक्टनची डेफिनेशन विचारलेले आहे सुटिक्सचा प्रश्न आहे जे मटेरियल यूज केले जातात टॅबलेट मध्ये तर त्याच्यावरती प्रश्न डिपेंड आहे कॅटेगरी आहे आणि त्याचा यूज विचारलेला आहे तर इथं ए नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे एजंट यूज टू कीप द पेस्ट इन अ मॉइस्ट फॉर मॉइश्चर जे आहे ते मेंटेन करण्याचं काम करतं ह्युमेक्टन तर करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न अँड आयडियल सस्पेन्शन शूट बजेसेस सेम फार्मास्युटिकचा प्रश्न आहे आणि सोपं उत्तर आहे याचं ऑल ऑफ दाभो ॲडियल सस्पेन्शनच्या कॅरेक्टरिस्टिक विचारलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पार्टिकलचं इंट्रॅक्शन झालेलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये सिडिमेंटेशन नाही झालेलं पाहिजे आणि पार्टिकलची साईज युनिफॉर्म पाहिजे आणि इथं करेक्ट ॲन्सर आहे बघा ऑल ऑफ दाभो हे सगळे जे आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ॲडियल सस्पेन्शनच्या त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न ड्राय आईस इज अ सॉलिड फॉर्म ऑफ सगळ्यांना माहीत आहे कार्बन डायऑक्साईड याचं करेक्ट ॲन्सर आहे त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड इज अ यूज इन अ डस्टिंग पावडर ॲज झिंक ऑक्साईडचा इथं यूज विचारलेला आहे डिप्लोमाचं जे बेसिक पुस्तक आहे महाडिक आणि कुजेकर पार्ट वन या पेज नंबर तर या पुस्तकाला जर तुम्ही पेज नंबर पाच पॉईंट दोन किंवा पाच पॉईंट तीनवरती गेला तर तुम्हाला याचा ॲन्सर जे आहे ते भेटून जाईल झिंक ऑक्साईडचा इथं थोडक्यात यूज विचारलेला आहे तर झिंक ऑक्साईड या म्हणूनसुद्धा यूज होतं आणि ट्रॉपिकल प्रोटेक्टन म्हणूनसुद्धा यूज होतं त्याच्यामुळे इथं सत्तावीसचा करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न उचलतो फॉलोइंग इज यूज इन रेडिएशन स्टरलायजेशन फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे स्टरलायझेशनचे दोन टाईप आहेत त्याच्यामध्ये आयोनॉजिंग स्टरलायझेशन असेल आणि दुसरं नॉन आयोजिक सायनिक असेल तर त्याच्यामध्ये इथं ऑप्शन देत असताना करेक्ट ॲन्सर की नुसार इथं डी ऑप्शन दिलेलं आहे गॅमर आहे पण जर तुम्ही आर एम हे त्याचं पुस्तक चेक केलं पार्ट वन आणि पेज नंबर दोनशे तेतीस जर तुम्ही आला तर तुम्हाला रॅडिएशनचं क्लासिफिकेशन बघायला भेटेल आयोनॉजिंग आणि नॉन आयोनॉजिंग तर नॉन अँजिंग म्हणजे तुम्हाला एक्स रे आणि गॅमर रे हे दोन्हीसुद्धा अन्नसर बघायला भेटेल त्याच्यामुळे इथं प्रश्न मी थोडासा स्टार करून डाऊटफुल केलेला आहे आजच्या फर्स्ट गॅमर गॅमरे ॲन्सर दिलेला आहे पण पुस्तकात जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला एक्स रेसुद्धा याचं जे ॲन्सर आहे ते भेटून जाईल त्याच्यामुळे जर अँसर कीचं ऑब्जेक्शन जर आलं तुम्ही या प्रश्नासाठी शंभर टक्के ऑब्जेक्शन घेऊ शकता अठ्ठावीस नंबरचा प्रश्न लक्षात ठेवा एक्सरे आणि गॅमआर याचं दोन्ही सुद्धा उत्तरं येऊ शकतात पण सध्या फर्स्ट की नुसार याचं डी ऑप्शन म्हणजे गॅमर इथं करेक्ट दिलेलं आहे याचं ऑब्जेक्शन आपण घेणार आहोत आणि लक्षात ठेवा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न याचा ऑब्जेक्शन शंभर टक्के भेटू शकतं त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न ब्लिचिंग पावडर इज प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ द क्लोरीन तर महाडिक आणि कुचेकर बेसिक पुस्तक आता सांगितल्याप्रमाणे जर त्याच्यात तुम्ही पेज नंबर पाच पॉईंट बारावरती गेलात तर तुम्हाला ही जी ब्लिचिंग पावडरची जी रिॲक्शन आहे किंवा ज्याचं प्रिपरेशन आहे त्याची तुम्हाला रिॲक्शन तिथं बघायला भेटेल आणि याचा करेक्ट ॲन्सर बघितलं कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईड आणि क्लोरीनची रिॲक्शन झाली तर ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला म्हणजे ब्लिचिंग पावडर तयार होतं इथं सी ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यानंतर तीस नंबरचा प्रश्न इन इंडियन फार्मोकोपिया ड्रग आर क्लासिफाईड एज तर या प्रश्नाचं उत्तर मला कुठं बऱ्यापैकी बघायला भेटलं नाही मी आरमॅथाची दोन्ही पुस्तकं चेक केले गुगलवरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी चेक केलं पण मला कुठे बघा या प्रश्नाचं जा उत्तर जे आहे ते बघायला भेटलं नाही जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल कुठल्या पुस्तकात तुम्हाला हा प्रश्न दिसला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचू शकता तर आजच्या फर्स्ट अँड सेकंडनुसार याचा अन्सर दिलेला आहे ए अल्फाबेटिकली इंडियन फार्माक्युपीमध्ये जे ड्रग आहेत ते अल्फाबेटिकली क्लासिफाईड केल्या जातात असं फर्स्ट अँड सेकडनुसार त्यांनी अॅन्सर ए दिलेला आहे जर तुमच्यापैकी कोणाला कन्फर्म याचं उत्तर माहिती असेल रेफरन्स पुस्तक माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रिप्लाय देऊ शकता किंवा टेलिग्रामवरती मला डायरेक्ट जे आहे ते तुमच्या रेफरन्स बुक पाठवू शकता त्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न उच ऑफ द फॉलिंग इज अ सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज सोपा प्रश्न आहे गोनोरिया करेक्ट अन्सर आहे त्याच्यानंतर बघा बत्तीस नंबरचा प्रश्न बॅक टू मेडिकल्स हैव द फॉलोइंग एक्शन बॅक टू स्टॅटिकची डेफिनेशन विचारलेली आहे आणि सोपा प्रश्न आहे सगळ्यांना माहिती असेल इनिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया बॅक टू स्टॅटिक असेल तर इनिबिशन आणि बॅक्टेरिय सिडल असेल द किलिंग लक्षात ठेवा बॅक्टेरिओस्टॅटिक आणि बॅक्टेरिया सिडल तर बत्तीस नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत आणि ऑप्शन आहे ते करेक्ट सी त्याच्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न द लेबल शेक वेल बिफोर यूज इ द इंडिकेटेड ऑन द मिक्सचर कंटेनिंग सुटिक्सचा प्रश्न आहे आणि डिफ्युजिबल मेडिकामेंट जे असतात तर त्याच्यावरती अशा प्रकारचं इंडिकेशन असतं बघा शेक वेल बिफोर यूज तर इथं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर सी डिफ्युजिबल मेडिकामेंट त्याच्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न हंडरसाल हजरबाज इक्वेशन इज रिलेटेड टू तर जे हंड्रसालिक हसलबाजी क्वेश्चन आहे तो मला हा प्रश्न कोलॉजीमध्ये सुद्धा बघायला भेटेल जनरल फालामेलॉजीमध्ये सुद्धा त्याच्यानंतर सुटिक्समध्ये सुद्धा बघायला भेटेल तर जे बफर सोल्युशन जे पी एच आहे हे त्याचं मेजरमेंट करण्यासाठी आपण हंड्रसाल हसलबाजी क्वेश्चन यूज करतो त्याच्यामुळे इथं करेक्ट आन्सर आहे बफर सोल्युशन त्याच्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न ॲड्रेलिन कॉन्सन्ट्रेटर इज युज विथ अ प्रोकेन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन तर ॲड्रेलिन जे हास कॉन्स्ट्रेट म्हणून यूज केलं जातं तर ते प्रोकेनसोबत आपण का देतो असा प्रश्न आहे तर जी ॲक्शन आहे किंवा जी ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे अॅनास्थेटिक्सची तर ते वाढवण्याचं काम करता आहे राहिल तर अशा प्रकारे याचं उत्तर तुम्हाला जर तुम्ही गार्गन गुप्ता हे पुस्तक चेक केलं तर तुम्हाला तीनशे सत्त्याण्णव पेजवरती एक बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल का ॲड करतो तर टू प्रोलॉंग द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ द अॅनास्थेटिक इथं बी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे त्याच्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न ड्रग्ज यूज येईनं गाऊट गाऊटमध्ये कुठल्या प्रकारचे ड्रग यूज केले जातात आयबोप्रोपेन ऑक्सिफिनियल ब्युटाझोन आणि एंडोमेटान एंडोमेदेसिन हा ड्रग चॉईस आहे आणि आबेप्रोफेन आणि ऑक्सिमेटाझोन हे सुद्धा गाउटमध्ये यूज केल्या जातात जर तुम्ही क्लासिफिकेशन चेक केलं कुठल्याही असू द्या केडी त्रिपाठीच्या जर तुम्ही तेवीस पेज नंबरवरती गेलात तर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल क्लासिफिकेशन दिलेलं आहे गाऊटचं त्याच्यामध्ये एन एस सा ग्रुप दिलेला आहे आणि एन एस सी डीमध्ये तुमचं आबीप्रोफेन आणि ऑक्सिफिनियल ब्युटाझोन येतं त्याच्यामुळे इथं करेक्ट ॲन्सर आहे ऑल ऑफ द अबो हे तिन्हीच्या तिन्ही जे ड्रग आहेत ते गाऊटमध्ये यूज केले जातात ज्यांना बघा सवतीस नंबरचा प्रश्न उच्चरतो फॉलोइंग ड्रग इज अ ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रग ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन ड्रगचं एक्झाम्पल विचारलेलं आहे आणि इथं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर डी ट्राय इम्प्रॅमाइन याचा करेक्ट आन्सर आहे तुम्ही किडितीपाठाईचे पुस्तक चेक केलं तर पेज नंबर चारशे एक्क्याऐंशीवरती तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल त्याच्यानंतर बघा अडतीस नंबरचा प्रश्न मॅनिटॉल ॲक्स ॲज अ डायरोटिक ड्रग बाय मॅनेटॉल डायोटिक डबून ॲक्ट होतो आणि त्याची जी मॅग्रेनो वॅक्शन आहे थोडक्यात ती विचारलेली आहे कुठली क्लास पेशन तुम्ही चेक केलं तर तुम्हाला याचा ॲन्सर भेटून जाईल ऑप्शन इथं ए करेक्ट आहे कारण मॅनेटॉल हा ऑस्मॅटिक डायरेटिक आहे त्याच्यामुळं इन्क्रीजिंग द ऑस्मेटिक प्रेशर इंडरिट्य होईल त्याचं एक मॅग्रेनोक्शन आहे इथं मी तुम्हाला विकास सेटचा रेफरन्स दिलेला आहे बावीस पेजनेबरोबर तुम्ही विकास सेटचे गेलात तर तुम्हाला याचं जे अँसर आहे ते भेटून जाईल त्याच्यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न सल्फ्युन्युरिया युरिया एज ॲज अ ओरल हायपोस्मिक एजंट बाय सल्फोन युरिया ओरल हायपोग्लॉस्मिक एजंट ॲक्ट होतो कशाप्रकारे थोडक्यात मॅगेन बक्षीन उचारलेली आहे तर याचा करेक्ट ॲन्सिटर बघा स्टिम्युलेटिंग द इन्सुलिन सिक्रेशन इन्सुलिन सिक्रेशन वाढून तो जे आहे ते हायपोग्लॅस्मिक एजंट म्हणून ॲक्ट होतो ओरल हायपोग्लास्मिक एजंट केडीची त्रिपाठीचे पुस्तक तुम्ही चेक केलं आणि दोनशे चौऱ्याण्णव पेजवरती तुम्ही आलं तर तुम्हाला याची जी मॅक्रिनोम ऍक्शन आहे ती भेटून जाईल स्टिम्युलेटिंग द इन्सुलिन सिक्रेशन इथं सी ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर बघा चाळीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न विच वन ऑफ दिस अँटीबायोटिक बिलॉंग टू अमेनोग्लिकासाईट कॅटेगरी अमानोग्लिकासाईट कॅटेगरीची जी अँटीबायोटिक आहे त्याचं एक्झाम्पल विचारलेलं आहे जर तुम्ही क्लासिफिकेशन चेक केलं मग ते असू द्या किंवा विकास सीट असू द्या तिथे तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल इथं विकास सीटचा रेफरन्स दिलेला आहे मी त्र्याहत्तर पेज नंबर तुम्ही गेलात तर तुम्हाला आमनग्ला कुठच्या कॅटेगरीमध्ये इथं शिफ्टो मशीन बघायला भेटेल इथं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर सी दॅट इज ए शिफ्टो मशीन तर अशा प्रकारचे बघा चाळीस प्रश्न होते एक्झाम झाली होती काही जणांना चुकीचे पेपर भेटल्यामुळे एक्झाम झाली होती बाकीचे साठ प्रश्न आहेत तर ज्या लोकांनी मागच्या ज्या प्रश्नपत्रिका अटेंड केलेल्या आहेत तर ते साठ प्रश्नांचे उत्तर त्यांचे कन्सिडर केल्या जातील आणि हे चाळीस अशा प्रकारे एकंदरीत कालच्या ज्या एक्झाम झाली रि एक्झाम फार्मास्युटिस्टची तर त्याचा रिझल्ट जे आहे ते लागणार आहे त्यांचा रिझल्ट आणि जो आपला मागचा रिझल्ट होल्डिंगवरती ठेवलेला आहे कदाचित दोन्ही एक्झामचासुद्धा रिझल्ट सोबतच लागू शकतो आणि काल एक्झाम झाल्यानंतर आज अँसर केली याच्यावरून प्रोसेस ही खूप फास्ट होत आहे त्याच्यामुळे रिझल्टसुद्धा पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि ते झाल्यानंतर जिल्हा परिषदची जी येणारी एक्झाम आहे त्याची डेटसुद्धा लवकरात लवकर जाहीर होईल असं वाटतं कारण प्रोसेस एवढी फास्ट चालू आहे काल एक्झाम झाल्यानंतर आज ॲनसर की टाकली याचा अर्थ एक पुढच्या आठवड्यामध्ये जे रिझल्ट आहे होल्डिंग जे होल्डिंगवरती ठेवलेला आहे ती लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारचे बघा हे चाळीस प्रश्न होते जे डाउटफुल प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मला एक डाउटफुल प्रश्न वाटला जे की तुमच्याशी मी आता त्याच्याबद्दल बोललेलो आहे सुटिकचा प्रश्न एकदा पुन्हा तुमच्याशी तो डिस्कस करतो हा बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता तो फॉलिंग इज अ यूज ॲज अ रेडिएशन स्टेरिलायझेशन तर हा प्रश्न डाऊटफुल आहे याचा करेक्ट आन्सर डी दिलेलं आहे डी ऑप्शन तर करेक्ट आहे पण पुस्तकात तुम्ही जे केलं एक तुम्हाला एक्स सुद्धा बघायला भेटले याचा आन्सर त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो जेव्हा ऑब्जेक्शन रेज करण्याचं ऑप्शन येईल तेव्हा तुम्ही या अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नांचं जे आहे ते ऑब्जेक्शन इथे घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका आपण डिस्कस केलेली आहे फक्त मी सेट विसरलो कुठला आहे तर सेट सी आहे प्रश्नपत्रिका जी आपण आता डिस्कस केली आहे तिचा सेट सी आहे आणि त्याच्यामधला जे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे तो थोडासा डाऊटफुल आहे कारण कुठल्याही पुस्तकात तुम्ही चेक केलं तुम्हाला रॅडिएशनच्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला गॅमरे आणि एक्सी हे दोन्हीसुद्धा बघायला भेटतील तर अशा प्रकारचे याचे ॲन्सर होते जे की रेफरन्स पुस्तकात मी बऱ्यापैकी शोधले होते दोन ते तीन प्रश्न असे जे की मला डायरेक्टली ले भेटले नाहीत तुमच्यापैकी काही जणांना याचे कन्फर्म आन्सर माहीत असतील किंवा मी सांगितल्याच्यापेक्षा काही वेगळे ॲन्सर जर कुठल्या पुस्तकात दिले असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दे, त्याचा रेफरन्स बुक किंवा पुस्तकाचं नाव सुचवू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे त्याचा काही रेफरन्स बुकचा फोटो असेल तर मला टेलिग्रामवर मी शेअर करू शकता हा माझा स्वतःचा पर्सनल ओपिनियन आहे आणि स्वतःचं माझं एक वैयक्तिक मत आहे त्याच्यापेक्षा काही वेगळे अॅन्सर तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की चुकीचा ॲन्सर आपण आजच्यावरून मी डिस्कस केलेला आहे तर तुम्ही मला टेलिग्रामवरती तुमचं वैयक्तिकचे मत आहे ते मला फॉरवर्ड करू शकता तर अशा प्रकारे आपण चाळीस पर्सनं डिस्कस केलेलं आहे त्याचं पीडीएफ जे आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्टमध्ये भेटेल तिथून तुम्ही जॉईन करू शकता हे पीडीएफ चेकआउट करू शकता अशा प्रकारच्या ज्या महत्त्वाचे अपडेट असतील एक्झाम समजा काही महत्त्वाचे पेपर्स असतील तर व्हिडिओ मी तुम्हाला टेलिंगमध्ये शेअर करत असतो यूट्यूवरती आपण त्या गोष्टी डिस्कस करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला आवडल्यास तुम्हाला टेलिग्रामवरती ते यूट्यूबवरती फॉलो करू शकता रात्र तेच थांबाया भेटू पुढच्या मताच्या काळजी घ्या हिंद वंदे मातरम